नमस्कार, सुप्रभात, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। महत्त्वाची बातमी आहे सुरुवातीला, ती म्हणजे अमरावती शहरामध्ये त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटले। रजा अकादमीनं शुक्रवारी काढलेल्या मोर्चा दरम्यान दगडफेक झाली आणि त्या निषेधार्थ भाजपनं काढलेल्या मोर्चाला सुद्धा हिंसक वळण लागलं। सध्या अमरावती शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्रिपुरातल्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद, अमरावतीत मोर्चाला हिंसक वळण, अमरावती शहरात कलम 144 लागू। त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात विविध भागांमध्ये रजा अकादमीनं बंद पुकारत मोर्चा काढला। अमरावती, नांदेड, मालेगावमध्ये मात्र या मोर्चाला गालबोट लागलं। अमरावतीत शुक्रवारी काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी मोर्चेकऱ्यांनी दुकानांना लक्ष्य करत तोडफोड केली। अमरावतीत शुक्रवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं शनिवारी अमरावती बंदचं आवाहन केलं, पण भाजपनं पुकारलेल्या अमरावती बंद दरम्यानही शुक्रवारचीच पुनरावृत्ती झाली। मोर्चा दरम्यान राजकमल चौकात जोरदार दगडफेक करण्यात आली। यावेळी पोलिसांना आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही लक्ष्य करण्यात आलं। अमरावतीत हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। अमरावती शहरात अखेर पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे। कंटिन्युअसली आपण ज्या ठिकाणी तणाव निर्माण होतो त्या ठिकाणी फोर्स आपण पाठवतो आहे, कारण थोडंसं अफवाही पसरत आहेत, त्यामुळे आपण इंटरनेट फॅसिलिटी बंद केलेली आहे, परत कर्फ्यू लावलेला आहे दुपारी सकाळी 11 वाजल्यापासून। तर आपल्यामार्फत आव्हान आहे की लोकांनी अनावश्यकपणे बाहेर पडू नये, जे लोक बाहेर पडतील त्यांना आता हे कायदेशीर कारवाई करून त्यांना उचललं जाईल। अमरावती शहरातील शुक्रवार आणि शनिवारच्या हिंसक घटनांनी शहरातील शांततेला गालबोट लागलाय। हिंसक आंदोलनात होरपळलाय तो सर्वसामान्य व्यापारी आणि दुकानदार। लॉकडाऊनच्या संकटातून आता कुठे व्यवसायात उभारी घेत असतानाच हिंसाचाराच्या घटनेत या व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। दुकानांचं झालेलं नुकसान पाहून या दुकानदारांना अश्रू अनावर झाले। आता हा व्यवसाय पुन्हा उभा कसा करायचा असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर आहे। काही मिस्चिवस लोकांनी, गडबड करणाऱ्या लोकांनी अचानक दगडफेक सुरू केली, जबरदस्तीनं इकडच्या दुकानांना बंद करण्याला सुरुवात केली आणि वातावरण चिघळण्याचा प्रयत्न झाला। पहिले दगडफेक केली, नंतर आम्हाला त्यांच्याजवळ लाठ्या होत्या आणि सलाख होती, ते आम्हाला मारणं चालू केलं। तर आम्ही कसं तरी आम्ही एकमेकाला वाचून माझ्या मुलालाही मारलं, माझ्या पुतण्यालाही मारलं आम्ही, तसं मग कसं तरी तावळी देऊन सुटून आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्ही लपून बसलो। पूरी पब्लिक इधर आ गई, पुलिस वाले यहाँ पे खड़े हुए थे, पुलिस वालों ने हमको अंदर करे, उसमें हमारा इतना नुकसान हो गया, गाड़ी जला डाले मेरी। अच्छा। हम लोगों को किसी को भी बाहर नहीं आने दे रहे थे। हिंसा का कोई भी किस्म की हिंसा रहो उसका कोई समर्थन नहीं करेगा, कोई भी मुस्लिम आदमी उसका समर्थन नहीं करेगा। अगर वो कुछ लोगों ने, बदमाश लोगों ने कुछ करे होंगे, उसकी सज़ा सबको दे रहे हैं आप, पूरे और दे रहे हैं। इन लोगों का क्या कसूर था, इनकी दुकानों को ये कर दिए। अमरावती शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांची अतिरिक्त कुमकही तैनात करण्यात आली आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहनही करण्यात आलंय। संजय शेंडेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। अमरावतीतले अपडेट्स आपण आता घेऊयात, कारण आज काय स्थिती आहे, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। संजय, काय आजची स्थिती? श्वेता, काल आपण दिवसभराच्या जर अमरावती शहराच्या ॲक्टिव्हिटी बघितल्या तर जवळपास 10 ते 1 वाजेपर्यंत अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे अशांतता पसरलेली होती। पोलिसांनी जवळपास 1 वाजतानंतर ॲक्शन मोडमध्ये आले आणि ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा अश्रुधूर सोडले, त्यानंतर पाण्याचे फवारे सोडल्यानंतर हा जमाव जो आहे हा जमाव पांगवण्यात आला। त्यानंतर अमरावतीमध्ये 1 वाजतापासून अजूनपर्यंत तरी शांततामय स्थिती आहे आणि जो अल्पसंख्याक एरिया त्या अल्पसंख्याक एरियात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। पोलिसांच्या जवळपास SRPF 7 तुकड्या या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे। अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग या रजेवर गेले असल्यामुळं गडचिरोलीचे प्रभारी DIG जे आहे संदीप पाटील यांच्याकडे अमरावतीचा प्रभारी पोलीस आयुक्तपदाचा
पदभार देण्यात आलेला आहे का ते का परवा रात्रीच अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे आणि आरती सिंग यांना देखील सुट्ट्या बंद संपवून त्यांना अमरावतीला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. कदाचित आज दुपारपर्यंत आरती सिंगसुद्धा अमरावतीला पोहोचतील. या अमरावतीमध्ये आता आणखी आज कालच्या घटनेची प्रतिक्रिया कदाचित आज उमटू नये म्हणून अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ज्या आहे त्या ठाकूरांनी अमरावतीमध्ये ज्या ज्या भागात नुकसान झालं त्या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. काही नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यांनी जगदीश गुप्ता यांच्या घरावर परवाच्या दिवशी जो हमला झाला होता दुकानावर जो हमला झाला होता जगदीश गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर अमरावती शहरातील इतरही काही नागरिकांच्या भेटी घेतल्या. काल त्या अल्पसंख्याक भागात गेल्या. त्यानंतर त्यांनी तिथे अल्पसंख्याक समुदायाचे जे नागरिक आहेत जे धर्मगुरू आहेत या सर्वांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर अमरावतीच्या बचत भवनामध्ये एक सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये प्रभारी पोलीस आयुक्त मनपा आयुक्त उपजिल्हाधिकारी असे सहायक जिल्हाधिकारी यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके त्यानंतर काँग्रेसचे इतर नेते भाजपचे नेते व काही शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते आणि त्यानंतर शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. अमरावतीमधून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल होत असल्याच्या घटना घडत होत्या त्यामुळे पोलिसांनी अमरावतीचं इंटरनेट जे आहे इंटरनेट हे पुढील काही दिवसासाठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इंटरनेट सेवा जी अमरावती शहरातली नव्हे तर जिल्ह्यातली पूर्ण ठप्प पडलेली आहे आणि सोबतच आता अमरावतीमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळं सध्या संचारबंदीचं वातावरण आहे. आज रात्रीपासून कुठलीही अप्रिय घटना कानावर आलेली नाही आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे. मात्र हीच जर ॲक्शन पोलिसांनी जर कदाचित 10-11 वाजता घेतली असती जेव्हा 9:30 वाजता पोलिसांचा बंदोबस्त त्या भागात होता आणि पोलिसांच्या समोर जी तोडफोड सुरू होत होती ते जर कदाचित ॲक्शन जर लवकर घेतली असती तर कदाचित हे प्रकरण जे जिघडलं नसतं. अनेक जे निरपराध लोक आहेत त्यांची जे दुकानं फोडली गेली किंवा पानटपऱ्या असेल किंवा लोटगाळ्या असेल किंवा दुकानं असेल किती कदाचित थांबलेली असते. सध्या तरी अमरावतीची परिस्थिती जी आहे ती शांततामय आहे. पालकमंत्री स्वतः रस्त्यावर फिरत होत्या. रवी राणा स्वतः रस्त्यावर फिरत होते आणि सध्या तरी कुठल्याही घटनेबद्दल काहीही ऐकायला मिळालेलं नाही. श्वेता जी संजय आणि आता सगळे खबरदारीचे उपाय म्हणून पोलिसांनी कसा बंदोबस्त ठेवलाय काल ज्या ठिकाणी या सगळ्या हा सगळा गोंधळ झाला तिथे आणि त्या व्यतिरिक्त इतर देखील भागात निश्चितच श्वेता जे अमरावतीचं सर्व हे जे प्रकरण घडलेलं आहे अमरावतीच्या राजकमल चौकात हे सगळं हा जो जमाव काल भाजपनं जे बंद पुकारला होता तर ते सगळे नागरिक जे आहे सगळे जे भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील ते सगळे राजकमल चौक आणि आसपासच्या परिसरात आले होते आणि राजकमल चौकापासून नमुना भागात जिथे अल्पसंख्याक समुदाय राहतो त्या भागाकडे जेव्हा वळले तर त्या भागात थोडा तणाव निर्माण झाला होता जेव्हा यांनी दगडफेक केली त्यावेळेस. त्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. सोबतच अमरावती शहरातील इतवारा परिसर आहे. इतवारा परिसराच्या आतमध्ये असणारा नागपुरी गेट परिसर असेल किंवा पठाण चौक असेल या भागात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे. स्वतः दोन्ही DCP जे आहे ते या ठिकाणी बंदोबस्तात होते. एवढंच नव्हे तर अमरावती ग्रामीणचे जे ॲडिशनल SP आहेत शशिकांत सातव हे देखील बंदोबस्तावर होते. सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील असं सगळे अधिकारी जे आहे सगळे अधिकाऱ्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे. शहरात येणारे जे मार्ग आहेत ते मार्ग काही बंद करण्यात आलेले आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात कसून तपासणी केली जात आहे आणि संचारबंदी असल्यामुळं जर नागरिक जर काही विनाकार फिरत असेल तर त्यांच्यावर आता कारवाईसुद्धा होताना दिसत आहे. त्यामुळे आता प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील नेमके आज काय ॲक्शन घेतात किती लोकांवर कालच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे हे अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. त्यामुळे काल रात्रीपर्यंत पोलिसांना जे CCTV फुटेज आहेत किंवा व्हिडिओ फुटेज आहे जे कालच्या प्रकरणात जे दांडोळकर्ते होते किंवा जे तोडफोड करणारे कार्यकर्ते होते ते सगळं चेक करत होते. त्यानंतर रात्री उशिरा कदाचित या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असेल. मात्र सध्या अमरावतीची परिस्थिती शांत आहे. सध्या जी धन्यवाद संजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी अपडेटसाठी. सध्या अमरावतीमध्ये शांतता आहे आणि तसा पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे कारण पुन्हा या सगळ्या घटना कुठेतरी थांबाव्यात आणि पुन्हा असं काही घडू नये यासाठी. आता पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलिसांनी या वर्षातली एक मोठी कारवाई केली आहे आणि ही देशातली सर्वात मोठी कारवाई ठरली आहे कारण चकमकीमध्ये पोलिसांनी तब्बल 26 माओवाद्यांना ठार केलंय. 3 वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल. 11 पत्तीच्या जंगलामध्ये पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक सुरू झाली होती अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आणि 2018 कसनासूर बोरियाच्या चकमकीमध्ये 38 माओवादी ठार झाले होते. त्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
तर शुक्रवारी माओवादी संघटनेच्या दोन मोठ्या नेत्यांना अटक देखील करण्यात आली होती. मध्य भारतातल्या माओवादी चळवळीवर प्रभाव असलेल्या प्रशांत बोससह त्याची पत्नी शीला मरांडीला झारखंड पोलिसांनी अटक केली आणि प्रशांत बोस आणि त्याची पत्नी शीला मरांडी हे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीसह पॉलिट ब्युरोचे सदस्य आहेत आणि या दोन्ही नेत्यांवर प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. या दोघांच्या अटकेमुळे माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलाय. या चकमकीमध्ये मिलिंद तेलतुंबडे चकमकीत या ठार झालाय आणि तेलतुंबडे हा देशातील टॉपचा माओवादी होता. कमांडर मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा प्रमुख होता आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवणाऱ्या नक्षलविरोधी पोलीस पथकाला हे मोठं यश आलंय. शनिवारी सकाळी सकाळी धानोरा तालुक्यातल्या मुरुमगाव परिसरातील मर्दिनटोलाच्या जंगलामध्ये नक्षलविरोधी पोलीस पथक गस्तीवरती होतं. यावेळी या भागात मोठ्या संख्येनं नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षलविरोधी पोलीस पथकानं कोम्बिंग ऑपरेशन केलं. मिलिंद तेलतुंबडे हा मूळचा वणी इथला असून मागील कित्येक वर्षांपासून तो नक्षलवादी चळवळीमध्ये सक्रिय होता. तेलतुंबडे यानं भाकप माओवादी या पक्षाचा महाराष्ट्राचा सचिव म्हणून देखील काम केलेलं आहे. तर गडचिरोलीतील ग्यारापतीच्या जंगलामध्ये माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान जखमी झालेत. या जखमी जवानांना उपचारासाठी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलंय. आज करीब 5:30 बजे 4 जवान को गडचिरोली से एयरलिफ्ट करके ऑरेंज सिटी हॉस्पिटल में लाया गया. इनमें से 2 की प्रकृति थोड़ी नाजुक है, 2 सेटल हैं. एक को राइट ईयर और स्काल्प के पीछे लगा हुआ है, एक को पीठ में और लेग पैर में लगा है, एक को घुटने में लगा है और एक को हाथ में रिस्ट और अपर आर्म में इंजरी हुई है. फायर आर्म इंजरीज हैं. इन सब कंसर्न स्पेशलिस्ट डॉक्टर राजेश अटल, डॉक्टर निर्भय करंदीकर, डॉक्टर संजय जागीरदार और डॉक्टर पलक जायसवाल, इन सब ने देख लिया है और ये प्रेजेंटली क्रिटिकल केयर यूनिट ऑरेंज सिटी हॉस्पिटल में भर्ती है. गडचिरोली मधून आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत फोनलाइन वरती जोडले गेलेत. महेश, देशामधली ही मोठी कारवाई नक्षलवाद विरोधी कशी झाली? गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगडच्या सीमेलगत ग्यारापत्ती पोलीस ठाणा आहे आणि हा माओवाद्यांचा कारवाई असलेला भाग आहे. विशेषतः माओवाद्यांसाठी कोर झोन आणि रेस्ट झोन सुद्धा याला म्हटलं जातं. या भागात कंपनी दलम 4 जे आहे हे खूप मोठं दलम आहे. 25 ते 30 माओवादी यामध्ये फिरत असतात आणि स्थानिक दलम जे आहेत ते या कंपनी दलमच्या मदतीला असतात आणि एखादी घटना घडवण्यासाठी कंपनी दलमच्या सहाय्याने 2 ते 3 दलम एकत्र येऊन घटना करतात. तर अशा पद्धतीनं या भागातली ही माओवाद्यांची मुवमेंट असल्याची माहिती गडचिरोलीचे SP अंकित गोयल यांना मिळाली होती आणि त्यानुसार या ठिकाणी व्यूहरचना आखून 30 जवान जे आहेत माओवाद विरोधी अभियानाचे विशेष जवान आहेत. ग्रेहाउंड नंतर या जवानांची माओवाद विरोधी अभियानात मोठी कारवाई ओळख आहे. त्या जवानांच्या 16 तुकड्या या भागात काल सकाळपासून कॉम्बिंग ऑपरेशन करत होत्या. सकाळी 7 माओवाद्यांसोबत पहिली चकमक झाली आणि या चकमकीनंतर काही तासातच 5 ते 6 माओवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर माओवाद्यांनी सुद्धा प्रत्युत्तरात जवानांवर गोळीबार सुरू केला. तुफान गोळीबार दोन्ही बाजूने झाला. 10 तास ही चकमक सुरू होती आणि या चकमकीमध्ये 3 जवान जखमी झाले होते आणि तब्बल नंतर पोलिसांनी जेव्हा दबाव वाढवला ती चकमक 3 ते 4 दरम्यान संपली. त्यानंतर सर्चिंग ऑपरेशनमध्ये 26 मृतदेह सापडले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जहाल माओवादी नेता माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य ज्याच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि 3 नवीन एक झोन NMC झोन असा तयार केलाय, महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश, त्याची जबाबदारी आहे. मिलिंद तेलतुंबडे जो मूळचा महाराष्ट्रातल्या वणी येथील आहे त्याच्या मृत्यूच्या संदर्भात चर्चा सुरू होती तर जिजुरा नव्हता. पण आता काही मिनिटांपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने, उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्याने न्यूज 18 लोकमतला या संदर्भात जिजोरा दिलेला आहे. हे
पहिल्यांदा न्यूज एटीन लोकमत सांगत आहे कारण रात्रीपर्यंत चर्चा होती. मात्र आता सूत्रांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी न्यूज एटीन लोकमतला जी माहिती दिलेली आहे काही वेळानंतर ते अधिकृत घोषणा करणार आहेत की मिलिंद तेलतुंबडेचा यात मृत्यू झालेला आहे. हा खूप मोठा धक्का माओवादीच्या ओळीसाठी आहे. मिलिंद तेलतुंबडेचा एक ओळख जी होती ती सह्याद्री संस्था होती आणि विशेषतः जे नवीन तरुण असतील महाराष्ट्रातले जे प्रशासकीय यंत्रणेशी किंवा समाजामध्ये असंतुष्ट असले सुशिक्षित तरुणांना अशा पद्धतीने माओवादी चवळीत दाखल करून घेणे आणि त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन दलमध्ये सक्रिय करणे मिलिंद तेलतुंबडे माहितीला जायचा. त्यामुळे मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू हा माओवादी चवळीसाठी खूप मोठा धक्का आहे. आता भारतीय माओवादी जे त्याच्यामध्ये ठार झालेले आहेत त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू होईल. रात्री उशिरापर्यंत या सगळ्या माओवाद्यांचे मृतदेह कोटगल पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. कोटगल हा अतिसंवेदनशील भाग आहे आणि तिथून आता 10 ते 11 सुमारास हेलिकॉप्टर हे सगळे मृतदेह गडचिरोली जिल्हा मुख्यालयी आणण्यात येणार आहेत आणि त्या ठिकाणी मग जे आत्मसमर्पित माओवादी आहेत त्यांच्या मार्फत त्या सगळ्या मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू होणार आहे. एकूणच देशातली गेल्या 3 वर्षातली सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि या वर्षातली सुद्धा सगळ्यात मोठी कारवाई आहे. महेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकावेळी 26 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आणि त्यामध्ये मिलिंद तेलतुंबडे आणि त्याची पत्नी हे देखील सापडलेले होते आणि मिलिंद तेलतुंबडेचा मृत्यू झालेला आहे याला आता पोलिसांनी दुजोरा दिलेला आहे. न्यूज 18 लोकमतशी एक्सक्लुसिव्हली बोलताना आता काही वेळात त्याची अधिकृत घोषणा देखील होईल. आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरील तोडग्याची. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यादृष्टीनं चर्चेच्या फेऱ्या होत आहेत. विलिनीकरणाची मागणी अतिशय आग्रही होती मात्र ही मागणी मान्य करू शकत नाही असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलंय. हे प्रकरण कोर्टामध्ये असल्यानं विलिनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाहीये. 12 आठवड्याचा कालावधी कमी करण्याची मागणी करण्यात आली त्यावर कालावधी कमी करून अहवाल देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देण्यात आलंय. सकारात्मक अहवाल आला तर काही करू शकत नाही पण नकारात्मक अहवाल आला तर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीवरती विचार करून घेण्यास सरकार सकारात्मक असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. सरकारची चर्चेची दारं खुली आहेत. एसटीचं खूप नुकसान झालंय त्यामुळे संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलंय. माझ्याकडनं ही बैठक सकारात्मक झालेली आहे. आता कामगार याला कसा प्रतिसाद देतात यावर सगळं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. विलिनीकरणाचा मुद्दा मात्र शक्य नसल्याचं काय सांगितलं? सांगितलं नाही कधी गोष्ट किती वेळा सांगायची. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीच्या समोर आहे आणि कमिटी जोपर्यंत त्यांचा अहवाल देत नाही तोपर्यंत त्यावरती कुठलाही विचार होऊ शकत नाही. इतरही आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा सकाळच्या बातम्या. ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात मुंबईची. कोविडमुक्त मुंबईच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्यात आलंय. मुंबईमध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100% लसीकरण पूर्ण झालंय. मुंबईतील सर्व शासकीय महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरतील लसीकरण करण्यात आलेलं आहे. एकूणच सर्वांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि सहकार्यामुळे लसीच्या पहिल्या डोसचं 100% वितरण झालंय. म्हणजे प्रत्येक मुंबईकरानं हा लसीचा पहिला डोस घेऊन झालेला आहे. तर दुसरीकडे मुंबईत कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण 1.5 कोटी डोसेस देण्यात आलेले आहेत. नागरिकांना लसीकरणाचा पहिला डोस ज्याला आपण म्हणतो तो 100% पूर्ण झाला आहे. अगदी आशियाकडला पहिली महानगरपालिका असेल एवढी मेहनत घेऊन पहिला डोस पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये मी महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे राजेश टोपे साहेब, आमच्या महानगरपालिकेची आमची टीम सगळ्यांना मी धन्यवाद देईनच पण त्याचबरोबर मी मुंबईकरांना पण धन्यवाद देईन. आणि या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. बातम्यांच्या इतर सगळ्या अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. We'll be right back.